सोलापूर शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अयोध्येत सोमवारी होणाऱ्या रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त नवी पेठेतील राम मंदिरात महाआरती करण्यात आली. सोलापूर शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अयोध्येत सोमवारी होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नवी पेठेतील राम मंदिरात महाआरती करण्यात आली. याप्रसंगी लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, विष्णू कारंपुरी, रमाकांत आकुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना अमर पाटील आणि पुरुषोत्तम बर्डे म्हणाले की राम मंदिर उभारणीसाठी आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांचा मोलाचा वाटा असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न राम मंदिरामुळे पूर्ण होत असल्याचं स्पष्ट केलं. प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होत आहे. 500 वर्षापूर्वी बाबरांनी या देशावर आक्रमण करून आपल्या हिंदूचं दैवत प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी बाबरीचा ढाचा उभा केला होता आणि तो ढाचा पाडण्यासाठी, तो ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि ती त्यांची शिवसेना अखंड लढली. ह्याला कुठले पुरावे द्यायची गरज नाही. प्रभू रामचंद्र हे कुठल्या एका पक्षाचे नाही आहेत आणि जो बाळासाहेबांनी लढा उभा केला होता, आज सुप्रीम कोर्टात सुद्धा बाळासाहेबाला ढाचा पडल्यानंतर त्यात आरोपी केलेला आहे, बाळासाहेबांवर केस घातलेली आहे. आणि ज्या वेळेला हा ढाचा पडला गेला बाबरी मशीदचा, त्यावेळेला अनेक जण घाबरून पळून गेले. त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की ढाचा पाडणारे शिवसैनिक आहेत, त्यांचा मला स्वाभिमान आहे, त्यांचा मला अभिमान आहे. आणि आज 500 वर्षानंतर त्या बाबरीच्या ढाच्यावर राम मंदिराचं मंदिर होत आहे, रामाची प्रतिष्ठापना होत आहे, हे पूर्ण शिवसैनिकाचं, शिवसेनेचं, बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचाराचं यश आहे असं मला वाटतं. उद्या अयोध्यामध्ये श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्त सर्व राम भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रथमतः. आणि खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे या माध्यमातून. कारण खरं कष्ट जे आमच्या शिवसैनिकांचं झालेलं आहे या राम मंदिर निर्माण होण्याच्या मागं कारण आहे, मोठं कारण आहे शिवसैनिकांचं. खरं कष्ट आमचं शिवसैनिकांचं आहे. या माध्यमातून आमचं सर्व शिवसैनिकांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि आमचे दैवत असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्यानिमित्त या प्रतिष्ठापनेनिमित्त सर्व राम भक्तांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती ऐश्वर्या निरोगी जीवन लाभो, हीच मी श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि यावेळी अयोध्येत कार सेवा केलेले विजय पुकाळे आणि रमाकांत आकुडे यांचा सत्कार करण्यात आला.